नमस्ते बालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। त्यांना अवर्णनीय असा सामर्थ्याचा गजरा उपस्थित ऑनलाइन मान्यवरांना माझा मानाचा मुजरा। मी कीर्तना दत्ता तळपल्लाटी इयत्ता 8वी विषय मांडत आहे एक संस्कारक्षम कथा। मित्र कसा असावा, मित्र कसा असावा, मित्र मुरलीधर श्रीकृष्णासारखा असावा जो हातात कोणतेही शस्त्र न घेता आपल्या जीवलग मित्र अर्जुनाला युद्धात विजयशी प्राप्त करून देतो। मित्र कसा असावा, मित्र कसा असावा, मित्र सर्वश्रेष्ठ धनुर्धर मृत्युंजय कर्णासारखा असावा जो हे माहित असूनही की आपला परम मित्र दुर्योधन याचा पराजय होणारच हे माहित असूनही त्यांनी आपल्या मित्राची साथ सोडली नाही। मित्र कसा असावा, मित्र कसा असावा, मित्र विभीषणासारखा असावा, मित्र रक्ताच्या नात्याची पर्वा न करता आपल्या मित्राच्या बाजूने लढणाऱ्या विभीषणासारखा असावा। प्रभू रामचंद्र व रावण यांच्या मते घनघोर युद्ध चालले होते पण काही करता प्रभू रामचंद्रांना यश मिळत नव्हते। कित्येक वेळा प्रभू रामचंद्रांनी रावणाचे डोके उडवले पण देवाने दिलेल्या वरदानामुळे रावण जिवंतच। काय करावे प्रभू रामचंद्रांना कळेना, ते खूप मोठ्या संकटात अडकले होते। अशा प्रसंगी रावणाचा सख्खा भाऊ विभीषण रक्ताच्या नातीची विचार न करता धर्म आणि अधर्मामध्ये धर्माची निवड घेऊन करून प्रभू रामचंद्रांना म्हणतो, रावणाला मारायचे असेल तर त्याच्या पोटाच्या बेंबींमध्ये बाण मारायला सांगून रावणाच्या वधाचे गुपित आपल्या मित्राला सांगतो। प्रभू रामचंद्र क्षणाचाही विलंब न करता आपल्या भात्यातून बाण मारतात आणि काय आश्चर्य रावण धाडकन कोसळतो। रावण मृत्यूशयेवर असताना रावण प्रभू रामचंद्रांना विचारतो, मी इतका शूरवीर व शक्तिशाली असताना देखील माझा पराभव का झाला? तेव्हा प्रभू रामचंद्र उत्तर देतात, रावणा तू निश्चितच माझ्यापेक्षाही जास्त शूरवीर व शक्तिशाली आहेस पण तुझ्याच अहंकाराने तुझा घात केला। तू धर्म आणि अधर्मामध्ये अधर्माची निवड केली आणि त्यामुळे तुझा सख्खा भाऊ सुद्धा पक्का वैरी झाला आणि त्याने तुझी साथ सोडून माझी मदत केली आणि माझा भाऊ लक्ष्मण मात्र 14 वर्षाच्या वनवासाच्या काळातही त्याने माझी साथ सोडली नाही कारण मी धर्म आणि अधर्मामध्ये धर्माची निवड केली आणि त्यामुळे माझा विजय निश्चितच झाला। रावणाच्या मृत्यूनंतर रावणाची सोन्याची लंका प्रभू रामचंद्रांना मिळाली तेव्हा लक्ष्मणाच्या मनात सोन्याच्या लंकेविषयी आकर्षण निर्माण झाले। तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। हे लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची असली तरी माझी जन्मभूमी मातृभूमी माझा भारत माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे। रावणाने देखील ही चूक केली होती, त्याने सीता मातेवर आपला हक्क सांगितला होता आणि हेच कारण त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले। जी वस्तू आपली नाहीच त्यावर आपला हक्क कधीही सांगू नये आणि प्रभू रामचंद्रांनी अतिशय उद्धार मानाने ती सोन्याची लंका रावणाचा भाऊ विभीषणाच्या स्वाधीन केली। विभीषणाने केलेल्या चांगल्या कर्माचे त्याला फळ मिळाले। भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यम्, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यम्। मी या कथेतून बोध देण्याचा प्रयत्न केला आहे। सोन नान खजिना संपत्ती यापेक्षाही आपली जन्मभूमी आपली भारत माता अनमोल आहे, त्याची किंमत सोन्या नाण्यात करता येणार नाही। चांगल्या कर्माचे नेहमीच चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला निश्चितच कठोर दंड प्राप्त होतो, त्यामुळे आपण नेहमीच चांगलेच कर्म करावे। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व
अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।